आता निवडणूक अजून पुढे आहे, उमेदवार कोण ठरवायचा ती स्टेज आलेली नाही आणि उगाच ह्या ठिकाणी वाद सुरू झाला आणि त्या संदर्भात मी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो. त्यांना सगळ्या माझ्या गोष्टी ज्या आहेत, माझ्या भावना ज्या आहेत, त्या सगळ्या मी त्यांना व्यक्त केल्या. त्यांना सांगितलं, म्हटलं हे शोभा देत नाही, म्हटलं अजान कीर्तिकर काय, रामदास कदम काय, हे मीडियामधून भांडायला लागले तर खालच्या सैनिकांमध्ये संदेश काय जाईल. आपला पक्ष आता उभारणीचे दिवस आहेत, निवडणूक तोंडावरती आलेली आहे. त्यामुळे मी माझ्याकडून ह्या सगळ्या वादाला मी संपुष्टात आणतो आणि तुम्ही ह्याच्यामध्ये पुढाकार घ्या आणि ह्याच्यामधून जो काय मार्ग निघेल तो काढा. तिकीट आज जे आहे हे कोणाला मिळायला पाहिजे, नाही मिळायला पाहिजे, हा विषय आताचा नाही आहे. निवडणूक येईल त्यावेळेला तुम्ही निर्णय घ्या. त्याच्यामध्ये मी जात नाही. माझं जे काही म्हणणं आहे ते सुरुवातीलाच मांडलं, त्याच्यानंतर प्रतिपक्षाकडून जे काही वैयक्तिक पातळीवरती टीका टिप्पणी होत आहेत त्याला मला काही उत्तर द्यायचं नाही. आणि मी तसं मुख्यमंत्र्यांना शब्द दिला आहे. मी त्यांना म्हटलं की बा मी आता ह्याच्यामध्ये काही टीका टिप्पणी करणार नाही, आरोप झाल्यानंतर प्रतिआरोप करणार नाही, मी थांबणार. आता येणाऱ्या निवडणुकीत हे सगळं ठरेल. आता ह्या जरतरवरती मी काय उत्तर देणार नाही. तिघांची तर माझी जायची तयारी आहे, डायलॉग ठेवायलाच पाहिजेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.